अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जामनेर नगर परिषदेच्या वतीने आज शहरामधून प्लास्टिक बंद जनजागृती शोभायात्रा काढण्यात आली। पर्यावरणाला हानिकारक ठरत असलेल्या आणि विघटन न होऊ शकणाऱ्या प्लास्टिक वस्तू न वापरण्याचे आवाहन या प्रसंगी मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी शहरवासियांना केले। याबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल ही सूचना सुद्धा दिली। जामनेर नगर परिषदेने आयोजित केलेल्या या जनजागृती शोभायात्रेमध्ये नगर परिषद कर्मचाऱ्यांसह व्यापारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नमस्कार, आज प्लास्टिक बंदी संदर्भामध्ये जामनेर नगर परिषदेच्या मार्फत रॅली ही काढण्यात आलेली आहे आणि या रॅलीमध्ये सर्व नगर परिषदेचे कर्मचारी तसेच पदाधिकारी देखील समावेश झालेला आहे। आता आपल्यासोबत या ठिकाणी नगर परिषदेचे सीईओ साहेब राहुल पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडून याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर्व जामनेरच्या शहराच्या नागरिकांना माझा नमस्कार। मी मुख्याधिकारी राहुल सुभाषचंद्र पाटील। शासनाने नुकतंच 23 मार्च 2018 अधिसूचनेनुसार प्लॅस्टिक बंदी जारी केलेली आहे आणि या प्लॅस्टिक बंदीनुसार ही आमची कारवाई चालू आहे। यामध्ये सर्वप्रथम आम्ही व्यापाऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही प्लॅस्टिक संकलन वाहन आता कमर्शियल एरियामध्ये आणि रेसिडेन्शियल एरिया आम्ही फिरवत आहोत। तर नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना की त्यांनी त्यांच्याकडील जो प्लॅस्टिकचा साठा आहे तो या प्लॅस्टिक संकलन वाहनात जमा करावा, कारण या अधिसूचनेनुसार यात प्रथम दंडासाठी 5,000, दुसऱ्या दंडासाठी 10,000 आणि तिसऱ्यासाठी 25,000 आणि 3 महिने कारावासाची जी शिक्षा आहे त्याचीसुद्धा याच्यामध्ये तरतूद केलेली आहे। तरी नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा आणि आपलं जे जामनेर शहर आहे ते स्वच्छ, सुंदर, कचरामुक्त आणि प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी नगरपालिकेला सहकार्य करावं। प्लॅस्टिकमध्ये ज्या 50 मायक्रॉनपेक्षा ज्या कमी जाडीचा जे प्लॅस्टिक आहे ते आहे, नंतर प्लॅस्टिकचे ग्लास आहेत जे आपण चहासाठी वापरतो, सजावटीसाठी जे आपण थर्माकोल आणि प्लॅस्टिक वापरतो त्यावर सुद्धा बंदी आहे। आणि बघू शकतो प्लॅस्टिक बंदीमुळे व्यापाऱ्यांनी त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून कागदाचा वापर या ठिकाणी करत आहे, कागदी पिशव्या या वापरण्यात येत आहेत। या ठिकाणी काही व्यापारी देखील आहे, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यापारावर किंवा त्यांच्या उत्पादनावर काही परिणाम झालाय का। बहुत तकलीफ होगी, इतनी तकलीफ होगी कि ग्राहक आम वापस करते रहे, इतनी तकलीफ होगी, क्या करेंगे। ग्राहक आम ले रही नहीं, ग्राहक वापस कर रहे, क्या करेंगे आप, कैसा करना। हम तो धंधे बंद कर दे रहे, आप हो 2-3 दिन रखे बंद कर देंगे, क्या करेंगे, बहुत तकलीफ है। ग्राहक देखील उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया शासनाचा हा जो प्लास्टिक बंदीचा निर्णय आहे त्यावर हे कितपत सहमत आहेत। त्यामुळे फळ दूध वगैरे घेण्याला फार त्रास होत आहे, तो त्रास बंद होण्याकरता जाड क्वालिटीच्या पिशव्या काढल्या पाहिजे, एक तर कपड्याच्या पिशव्या मार्केटमध्ये आल्या पाहिजे, एवढी सांगणे आहे। प्लास्टिकबद्दल अगोदर कंपनी बंद करायला पाहिजे, विक्रेत्याला बोलण्यापेक्षा यांना कंपनी बंद करायला महत्त्व आहे। फॅक्टरी बंद झालेली ना, ॲडवाटे म्हणजे विक्रेता कुठून आणणार, फॅक्टरी बंद करायला महत्त्व आहे ना। तुम्ही या शासनाच्या नियमावर सहमत आहात का। शासनाचा निर्णय चांगला आहे, प्रदूषण मुक्त भारत होण्यासाठी निर्णय चांगला आहे, पण ते पण अवलंबून म्हणजे अगोदर कंपनी बंद करली तर म्हणजे विक्रेता कुठून आणणार नाही, प्लास्टिक बंद येणार नाही ना। आपण प्लास्टिक बंदीबद्दल काय सांगू। नाही, योग्य येत आहे, याच्यामुळे लॉस फार होतो आणि पर्यावरणाच्या हिशोबानं आज जरी थोडा त्रास आहे पण भविष्यात चांगलं होईल, प्रत्येक माणूस पिशवी घेऊन येईल, नॅचरल होईल ते। तुमचे जे मेडिकलचे काही रॅपर वगैरे ते देखील वगळण्यात आले, मग शासनाने त्याच्यावर काही पर्यायी व्यवस्था केलेली आहे का। प्रत्येक गोष्टीला धीरे धीरे सोल्युशन निघतं, नाही एक तुरंत नाही होऊ शकत काही, काढायला पाहिजे। बंद करण्यात आले मग त्या औषधांचं तुम्ही काय केलं, रिटर्न जाईल ते किंवा त्याला काही ना काही सोल मार्ग काढायला, सर्व मिळून मार्ग निघेल।
एकटा तो पण काढू शकत. आज नगर परिषदेमार्फत देखील रॅली प्लास्टिक बंदी संदर्भात रॅली ही काढण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये सीओ साहेब स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी प्रत्येक दुकानांना भेट देऊन स्वतः जे प्लास्टिक वापरातून वगळण्यात आलेले आहे ते काढून टाकण्याचे त्यांनी या प्रसंगी त्यांना सांगितलेले होते आणि त्याचबरोबर कोणते प्लास्टिक वापरावे आणि कोणते वापरू नये या संदर्भात देखील त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि आज रोजी ही प्लास्टिक बंदी संदर्भात ही रॅलीही काढण्यात आली होती आणि उद्या गुरुवारपासून जर हे प्लास्टिक मार्केटमध्ये आढळल्यास योग्य ती कारवाई देखील करण्यात येईल असे त्यांनी या प्रसंगी सांगितलेले आहे. आणि जामनेर तालुक्याला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी या प्रसंगी केलेले आहे. त्याचबरोबर पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.